नाशिक महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते नाशिक महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बिटको हायस्कूल हुतात्मा स्मारकाशेजारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास जिल्हाधिकारी जलश शर्मा अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी व स्मिता झगडे निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला शिवाजी शिवाजी उद्यान येथील छत्रपती महाराज यांच्या पुतळ्यास व मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी व स्मिता झगडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर राज्यगीताचे गायन करण्यात आले यावेळी शिवगर्जना व शिवस्तुती अस्थापना विभागातील कर्मचारी वामन पवार यांनी सादर केली यावेळी कार्यक्रमास उपयुक्त लक्ष्मीकांत साताळकर श्रीकांत पवार डॉक्टर विजयकुमार मुंडे प्रशांत पाटील नितीन नेर शहर अभियंता शिवकुमार वंजारी वित्त व लेखाधिकारी दत्तात्रय पात्रूड शिक्षणाधिकारी बी टी पाटील घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉक्टर आवेश पलोड उद्यान अधीक्षक विवेक भदाने अधीक्षक अभियंता अविनाश धनाईत बाजीराव माळी कार्यकारी अभियंता संतेश शिंदे जितेंद्र पाटोळे मिळकत व्यवस्थापक जयवंत राऊत विभागीय अधिकारी योगेश रागटे सहाय्यक नगर सचिव किशोर केवठावळे आयुक्त स्वीय सचिव दिलीप काठे अधीक्षक रमेश बहिरम स्वीय सचिव कैलास दराडे जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद उद्यान निरीक्षक किरण बोडके नितीन गंभीरे जयश्री गांगोडे सोनल पवार वीरसिंग कामे सागर पिठे आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते विभागीय आयुक्त यांच्या हस्ते नाशिक रोड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी नाशिक रोड विभागीय अधिकारी जवाहरलाल टिळे यांच्यासह विभागीय आयुक्त कार्यालय व मनपा नाशिक रोड विभागीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण कमे यांनी रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिरास भेट दिली यावेळी रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन विभागीय आयुक्त राधाकृष्ण कमे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला